कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कोळंबी तवा मसाला या पद्धतीत बनवलेला कोळंबी तवा मसाला चवीला खूपच छान लागतो फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा चला तर मग साहित्य आणि कृती बघू फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या सर्वात अगोदर आपण गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती आपण आता दोन ते ती तीन पळ्या तेल घालून घेऊ तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे घालून घ्यायचे आहे बारीक कट केलेले तुम्ही बघू शकता छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे आता आपण कांदा छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतवून घेऊ दोन तीन मिनटानंतर आपला कांदा पण छान परतवून झालेला आहे आता आपण दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे ते आपण घालून घेऊ टोमॅटो पण छान बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो घालून घेतलेले आहे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित दोन तीन मिनटं आपण कांद्यासोबत टोमॅटो पण छान परतवून घेऊ मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये एक चम्मच काश्मिरी मिरची पावडर घातलेला आहे आपण आणि त्यासोबतच पाव चमच हळद घालून घेतलेली आहे आता आपण अर्धा चम्मच मिक्स मसाला घालून घेऊ अर्धा चम्मच धने पावडर घालायचा आहे आपल्याला आणि अर्धा चम्मच गरम मसाला आपण घालून घेऊ सर्व मसाले आता आपण छान मिक्स करून परतवून घेऊ थोडंसं मीठ घालून घेऊ आपण यामुळे टोमॅटो लवकर नरम होईल छान मिक्स करून घेऊ आपण आता आणि फ्रेंड्स मी मगाशी कांदा घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायला विसरले होते त्यामुळे मी आत्ता घातलेली आहे एक चम्मच आलं लसूण पेस्ट तुम्ही कांदा परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घ्या फ्रेंड्स आता आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे मसाल्यांवरती तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटानंतर आपले छान मसाले परतवून झालेले आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे इथे आपण पाव किलो कोळंबी छान साफ करून घेतलेली आहे फ्रेंड्स आणि दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण कोळंबी पण घालून घेऊ आणि भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालून घेऊ त्यासोबतच आणि सर्व साहित्य आता आपण छान मिक्स करून घेऊ तवा कोळंबी बनवताना फ्रेंड्स आपल्याला एक थेंबही पाणी घालायचं नाही कोळंबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ फ्रेंड्स आपण अगोदर मसाल्यांमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ विचार करूनच घालायचं आहे आणि इथे मी अर्धा छोटा लिंबू घेतलेला आहे तो पण आपण पन कोळंबीमध्ये पिळून घेऊ लिंबूमुळे खूपच छान एकदम मस्त अशी चटपटीत टेस्ट येते कोळंबीला दिसायला पण तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे कोळंबी आणि आता पाणी पण सुटायला सुरुवात झालेली आहे कोळंबीला आता आपण कोळंबीवरती झाकण ठेवून सहा सात मिनटं कोळंबी शिजवून घेऊ सहा सात मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी कोळंबी तयार झालेली आहे आपली या पद्धतीत बनवलेली कोळंबी तवा मसाला चवीला खूपच छान लागतो फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आता आपल्या रेसिपी कंटिन्यू दोन तीन दिवसानंतर येत जाईल फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद